नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात की जोही भक्त जोही सेवेकरी खऱ्या मनाने भक्तिभावाने मनात कोणतीही लालसा कोणतीही इच्छा न बाळगता माझी सेवा करेन, माझे नामस्मरण करेन, मला हाक मारेन, त्याची इच्छा मी नक्की पूर्ण करेन, त्याला मी सगळं काही देईल, त्याची समस्या त्याने मला नाही सांगितली तरी मी ती ओळखू शकतो. म्हणून मित्रांनो, आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की जेव्हाही आपण स्वामींची सेवा करू, जेव्हाही भक्ती करू, जेव्हाही नामस्मरण करू, तेव्हा आपल्या मनात कोणतीही इच्छा ठेवू नका, कोणतीही लालसा ठेवू नका. काही भक्त असतात ते चुकीचं करत नाही, कारण प्रत्येकाला काही ना काही इच्छा असते, तेव्हाच तो काही ना काही देवाचे करत असतो. यात कोणतीही काहीही चुकीची माहिती नाही आहे. पण मित्रांनो, आपण लालसा आणि इच्छा ठेवून जी गोष्ट करतो ती गोष्ट कुठेतरी कमी पडत असते. म्हणून याच्यासाठी एकच उपाय आहे, स्वामींना तुम्हाला जे हवं आहे किंवा जी समस्या आहे ती सांगून द्या बस, आणि नंतर ते सारखं सारखं सांगू नका. मग नंतर तुम्ही फक्त सेवा करा, नामस्मरण करा, तुम्हाला सगळं काही मिळेल. स्वामी तेच सांगतात की जोही भक्त कोणतीही लालसा कोणतीही इच्छा मनात न बाळगता माझी सेवा करेन, नामस्मरण करेन, त्याला मी सगळं काही देईल, त्याची सगळी इच्छा मी पूर्ण करेन, त्याच्या पाठीशी मी सतत उभा राहील, त्याच्यावर त्याच्या परिवारावर मी सतत कृपा करेन, फक्त माझी भक्ती माझी सेवा माझे नामस्मरण त्याने मनोभावाने भक्तिभावाने खऱ्या मनाने आणि माझ्यावर पूर्ण विश्वासाने करावे. तर मित्रांनो, तुम्हीही जेही कराल ते भक्तिभावाने मनोभावाने खऱ्या भावाने आणि स्वामींवर विश्वासाने करा, तरच तुमच्या कामाला अर्थ येईल, तुमच्या कामाला यश मिळेल, तुमच्या सेवेला यश मिळेल आणि स्वामी प्रसन्न होतील. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.